सकल मराठा समाजाकडून साखळी व आमरण उपोषण सुरू. बस चालकांचा सत्कार करून नवीन आदर्श महाराष्ट्राच्या समोर आणला. मराठा आरक्षण मिळण्याकरिता मनोज जरांगे पाटील हे दुसऱ्यांदा आमरण उपोषणाला बसले आहेत. पेडगे ते मागील 5 ते 6 दिवसांपासून साखळी उपोषण तसेच 4 दिवसांपासून आमरण उपोषण देखील सुरू केलेले आहे. तत्पूर्वी मशाल मोर्चा देखील काढण्यात आला. बेळगमध्ये मराठा आरक्षण व मनोज जरांगे पाटील यांच्याबद्दल अपशब्द करणाऱ्या नेते केंद्रीय मंत्री नारायण राणे, सदाभाऊ खोत, रामदास कदम, प्रकाश सोलंकी व गुणरत्न सदावर्ते यांच्या प्रतिकात्मक पुतळ्याचे गावातून अंत्ययात्रा काढून त्या प्रतिकात्मक पुतळ्याचा संभाजी महाराज चौकात दहनविधी पार पाडण्यात आला. मनोज जरांगे यांनी सांगितल्याप्रमाणे गावात तिघांनी आमरण उपोषण सुरू केले आहे. त्यामध्ये प्रकाश वाळेकर यांचा आज 4th दिवस असून आजपासून अमरसिंह संभाजी पाटील आणि बाळासाहेब उर्फ श्रीकांत नलवडे यांनी आमरण उपोषणास सुरुवात केली आहे. महाराष्ट्रात सध्या आरक्षणाचे वातावरण तापले असून बीड जिल्ह्यात जाळपोळ सुरू आहे. परंतु बेळगमध्ये तसे कोणत्याही प्रकारचे कृत्य न करता बस चालकांचा सत्कार करून मनोज जरांगे पाटील यांनी सांगितल्याप्रमाणे सरळ व शांत मार्गाने उपोषण चालू ठेवून एक आदर्श संदेश देत बेळग येथील मराठा समाजाने आपले उपोषण सुरू ठेवले. मराठा समाजाचे क्रांतिकारी संघर्ष योद्धा आदरणीय मनोज जरांगे पाटील साहेब यांच्या नेतृत्वाखाली सकल मराठा समाजाचे संपूर्ण महाराष्ट्रभर मराठा आरक्षणासाठी आमर उपोषण, साखळी उपोषण ही सर्व उपोषण आंदोलन जी चालली आहेत ती संविधानिक व शांततेच्या मार्गाने चालू आहेत. जी परवा महाराष्ट्रामध्ये जी जाळपोळ तोडफोड झाली यामध्ये जरांगे पाटील सांगितलंय की मराठा समाजाचा काही संबंध नाही आहे. आणि आज आता पेपर देखील आलंय की संदीप क्षीरसागर जे माझे आमदार आहेत त्यांनी देखील सांगितलं मराठा समाज एकही योग नव्हता, हे राजकीय हेतून केलेलं आंदोलन होतं. मग बेळगमध्ये सकल मराठा समाजावतींचे साखळी उपोषण झाले. आज साखळी उपोषण 6th दिवस आहे आणि सांगली जिल्ह्यात एकमेव आमरण उपोषण चालू आहे. बेळगमध्ये आमचे बेळगचे माजी ग्रामपंचायत सदस्य आदरणीय प्रकाश नवाळेकर हे आमरण उपोषणासाठी बसले आहेत आणि आम्ही उपोषण करताना शांततेच्या व संविधान मार्गाने उपोषण करतो आहे. कालच बेळगमध्ये एसटी अडवली आम्ही, पण एसटी तोडफोड न करता आम्ही एसटी ड्रायव्हर कंडक्टरचा सत्कार करून त्यांना उपोषण एक शांततेच्या मार्गाने अहिंसेच्या मार्गाने त्यांना आम्ही उपोषण केलं. उपोषण करत असताना कोणतीही तोडफोड केली नाही. आमचं जे आंदोलन चालू आहे ते शांततेच्या संविधानिक मार्गाने चालू आहे. अशी माहिती एसटीएन मराठीचे बेळग प्रतिनिधी महेश सानप यांनी दिली. याबरोबरच हे बातमीपत्र संपले. पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात. तोपर्यंत नमस्कार.